आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हाच आपला परंपरागत चालत आलेला व्यवसाय. हाच व्यवसाय आपला अन्नदाता बळीराजा आतापर्यंत ऊन, पाऊस, वारा यांची तमा न बाळगता कष्टाने सांभाळतोय. आता मात्र नव्या पिढीने आधुनिकतेचा साज या शेती व्यवसायाला चढवलाय आणि पाहता पाहता या व्यवसायानेही आता कात टाकलीय. कृषी विभागाच्या मदतीने अशी किमया ही घडली ती सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खूपसंगी या गावात. पारंपरिक शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने समूह शेतीचा एक नवीन प्रयोग इथे यशस्वी ठरला. मी अगोदर पारंपरिक शेती करत होतो, नंतर शासनाकडून शेडनेट केलं, त्याला सबसिडी मिळाली आम्हाला. नंतर शेडनेट केल्यानंतर त्यात ढोबळी मिरची लावण्याचा विचार केला. माती परीक्षणानुसार रानाच्या आडवी उभी मशागत करून शेणखत घातलं. माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसार बेसल डोस दिला. नंतर बेड तयार केले, बेडमध्ये नंतर शेणखत घातलं, बेसल डोस घातला. बेसल डोस घातल्यानंतर खताची मिक्सिंग होण्यासाठी लहान रोटर केला आम्ही. रोटरलं ते पूर्ण खत मिक्सिंग होण्यासाठी रोटरनंतर परत बेड प्लेन करून घेतले. नंतर ड्रिप करण्यासाठी लॅटरल हातरून पूर्ण ड्रिप अंथरून घेतलं. ड्रिप अंथरल्यानंतर परत मल्चिंग कागद हातरला. ह्या मल्चिंग कागद अंथरून परत नंतर मल्चिंग एकर वाऱ्यानं ओढू नये म्हणून हा जे 5-6 फुटावर माती टाकली त्याच्यावर वाऱ्यानं ओढू नये म्हणून. नंतर परत ढोबळी मिरचीची रोपं आम्ही बाहेरील नर्सरीतून आणले. इंद्रा जातीची रोपं आणली तर आम्ही आणि त्याचे 1.5 फुटावर आम्ही मल्चिंगवर होल मारून मिरचीची लागवण केली. नंतर त्याप्रमाणे दररोज रुटीनप्रमाणे स्प्रे घेत गेलो आणि ड्रिंचिंग दर 2 दिवसाला ड्रिंचिंग घेत गेलो आणि नंतर 1-8 दिवसात त्या वातावरणानुसार रोगानुसार स्प्रे घेत गेलो आम्ही. त्यानंतर वरचेवर स्प्रे घेत घेत आता मिरची अशी आलेली आहे आणि आज पहिला तोडा घेत आहे मिरचीचा. आज जवळजवळ 1 टन मिरची निघेल. 1 टन असं व्यवस्थित म्हणजे शेवटपर्यंत जवळजवळ 60-70 टन मिरची आमची निघेल. सरासरी 20-25 रुपये रेट मिळाल तरी सुद्धा 12-13 लाख रुपये उत्पन्न येईल. 3-3.5 लाख रुपये खर्च येतोय. असं जवळजवळ खर्च वाजा जातो 10 लाख रुपये आम्हाला उत्पन्न मिळेल. समूह शेतीचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवत येथील शेतकऱ्यांनी शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीची यशस्वी लागवड केली. शेडनेटमधील शेती या नवीन उपक्रमाला महाराष्ट्र शासनाचं 50% अनुदानही मिळालंय. हा प्रयोग शेतीमध्ये करण्यापूर्वी शेतीतील मातीचं परीक्षण करणं अतिशय आवश्यक ठरतं. शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीची लागवड करण्यापूर्वी मातीचे बेड तयार करून त्यावर प्लास्टिकचा मल्चिंग पेपर पसरवण्यात येतो. खूपसंगी या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या या नाविन्यपूर्ण शेतीत इंदिरा जातीची रोपं लावली. ढोबळी मिरची करण्यासाठी या रानात बैलाने आड्या उभ्या पाळ्या घालून 20 गाडी बैल शेणखत घातले. शेणखत घातल्यानंतर त्याला पाळी घालून व ह्याला ट्रॅक्टरच्या साह्याने बेड सोडले. बेडच्या मध्ये अंतर 5 फुटाचं अंतर आहे. बेडची रुंदी 1.5 फुटाची आहे व बेड सोडल्यानंतर व वरचं खत घालून बेड स्वच्छ साफ करून व त्याच्यावर मल्चिंग कागद आणले. मल्चिंग कागद आम्ही आणत असताना आम्ही सामूहिक गटातर्फे आम्ही मल्चिंग कागद आणले व मल्चिंग कागद आम्ही 27 लोकांनी आणल्यानंतर मल्चिंग कागद आम्हाला स्वस्त मिळाले. त्या मल्चिंग कागद आम्ही बेडवर हातरून घेतले. बेडवर हातरल्यानंतर आम्ही 5-5 फुटावर ह्याला ते पॅकिंग केले. पॅकिंग करून रोपं लागण्यावेळेस ह्याला ते गरम दागण्याने 1.5 फुटा होले पाडले. होले पाडल्यानंतर त्याच्यावर आम्ही नर्सरीतून रोपं आणले. रोपं आणल्यानंतर रोपं आम्ही ह्यात प्रत्येक बेडवर आम्हाला ह्यात 5-5 रोपं लागली. आम्ही प्रत्येक आमच्या शेणी 5.5-6 हजार रोपे आमच्या अर्ध्या एकर लागण झाली आहे. खत, पाणी, कीटकनाशक यांच्या सुयोग्य व्यवस्थापनाने ही शेडनेट मधील ढोबळी मिरचीची शेती अतिशय जोमाने बहरली. आता निवेदन केले, बेसल डोस अगोदर टाकले. नंतर आम्ही लिक्विड 0-34 व 50-50 13-61 असं आम्ही लिक्विड सोडतो आहोत.
व रोप वाढण्यासाठी ह्युमिक अशोड वगैरे ड्रेंचिंग करतो पहिल्यांदा लहान असताना रोपं. आजपर्यंत आम्ही ह्या रोपाला अद्याप आम्ही एकही पाणी सोडलं नाही. आता हे ड्रेंचिंगवर रोपं आले ते आला ह्याला आज बरोबर 45 दिवस झाले. आज 45 दिवसात आमचा तोडा आलेला आहे आणि आम्ही आज तोडू शकतो. आणि आम्ही ह्याला आम्ही रोज एक ह्याला वर शेंडेड आणि खाली मल्चिंग हे असल्यामुळे ह्याला पाण्याचं बाष्पीभवन होत नाही. ह्याला आमच्या या माड भागावर पाणी कमी असल्यामुळं इकडे पावसाचं कमतर कमी असल्यामुळं आम्हाला हा प्रयोग यशस्वी वाटला. आणि आम्ही ह्याला कमी कमी दिवसातून 10 मिनटं मोटर चालली तर आम्हाला बघते एकदम थोड्या पाण्यावर शेती होऊ शकते. जवळजवळ आमचा 27 लोकांचा शेडनेट आहे आणि आमचा सेंद्रिय शेतीचा गट आहे 50 लोकांचा. अंकुशनं 50 लोकांचा सेंद्रिय गट देखील तयार केला आहे गावात. आणि आम्ही गावात आमच्या जवळ 20-30 शेततळे येते व सर्वत्र आम्ही फिरतो. आणि सर्वत्र दर मंगळवारी आमची सर्व लोकांची मीटिंग असते गावात. आम्ही मीटिंगमध्ये आमचा विषय निघतो आणि मीटिंगमध्ये आम्हाला प्रत्येकजण असं बोलण्याची संधी देतात. प्रत्येकजणी काय काय बोलायचं, तुझ्या शेतात काय केलं, तुझ्या शेतात काय केलं, असं काय कुठं रोग आहे काय असं आमचे रोज दर मंगळवारी आमची आमचं ऑफिस आहे गावात. ऑफिसमध्ये आमची दर मंगळवारी चर्चा बैठक असते. आणि मालाचं बी मार्केट असतं बरं. आमच्यात 8-10 व्यापारी येते. व्यापारी आम्ही एकत्र बोलवतो आणि कोण जास्त भाव देईल, ज्यादा देईल, हे देईल, ह्याच्यावर आमचं मार्गदर्शन होतं. आणि ह्या मार्गदर्शनानंतर आम्ही ह्याला कुणाला माल द्यायचा काय द्यायचा ह्याची विचार करून आमचे अंकुश सगळे सांगतात. प्रत्येकाला सांगितल्यानंतर आम्ही हे मालचं डिस्ट्रिब्युशन होतं कुठं मुंबई पुणे बेळगाव वगैरे असं ठिकाणी आमचा माल जातो. आणि आम्हाला गेल्यापेक्षा ह्या वर्षी दर चांगला मिळणे शक्यता आहे. दर चांगला मिळेल. सोलापूर सारख्या भागात पाण्याची कमतरता असल्याने हे पीक घेताना इनलाईन पद्धतीने रोपांना औषध पाणी असं सगळं दिलं जातं. या छोट्या छोट्या गोष्टींनी शेतीतील कष्ट कमी तर होतातच, शिवाय पीकही जोमदार येतं. कमी श्रमात कमी पाण्यात भरघोस उत्पन्न देणारं हे नगदी पीक त्यांना फायदेशीर ठरलं. समूह शेतीच्या माध्यमातून या पिकांचं मार्केटिंग करणंही शेतकऱ्यांना आता सोपं जातंय. काढणीचं आम्ही लागण केल्यानंतर 45 ते 50 दिवसामध्ये मिरची चालू होते. मिरची चालू झाल्यानंतर अगोदर आम्ही मजूर लावून मिरची तोडतो आणि काटा म्हणजे काट्याप्रमाणे बॉक्स भरून आम्ही पॅकिंग करतो. मार्केटिंग आमचं ग्रुप शेती असल्यामुळे आम्ही जवळ कृषी क्रांती फार्मर्स जवळ 200 शेतकऱ्याचा ग्रुप आहे आमचा. त्यामुळे आम्ही प्रत्येक ग्रुप प्रत्येक 200 शेडनेट आहेत आमचे. 200 शेडनेट असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं कोण शेडनेटमध्ये ढोबळी मिरची करतं, कोण काकडी करतं, कोण टोमॅटो करतं. त्यामुळे आम्ही प्रत्येक आमचे ग्रुप शेती असल्यामुळं व्यापारी एक इथंच येतो, जागेवर येऊन आमचं काटा बॉक्स भरून देतो. आम्ही मिरची तोडून जागेवर काटा पेमेंट करून ते व्यापारी जागेवरून आमचा माल उचलतो. गटागटाने शेतीतला माल तोडून तो एकदम विक्रीसाठी मुंबई पुणे बेळगावला पाठवला जातो. कधी कधी व्यापारीही स्वतः हा माल खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे येतात. माल विकल्यावर लगेचच त्याचे पैसे मिळत असल्याने बळीराजाही खुश असतो. सगळ्यांच्या शेतात एकच पीक असल्याने विक्री व्यवस्थापन करणे सोपे जाते आणि मालाला भावही अतिशय चांगला मिळतो. समूह शेतीचा कारण आता एकट्यात माझा 1 टन माल निघाला आहे. त्यामुळे एकट्यात आता मार्केट व्यापारी बी 1 टनसाठी ते येत नाही. कारण स्वतःला बी बाहेर नेहणं परवडत नाही. आता वाशीला नेहणं परवडत नाही, हैदराबाद मध्ये परवडत नाही. समूह शेती असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला थोडा 1 टन, कोणाला 2 टन, कोणाला 5 टन असं जवळ 10-15 टनाची गाडी लोड जागेला होते. त्यामुळे समूह शेती केल्यामुळं आपलं मार्केटसाठी आपल्याला फायदा होतो आणि एकमेकाचं सहाय्य होतं, एकमेकाचं मार्गदर्शन मिळते. त्यामुळे कुठला रोग आला आम्ही दुसऱ्या शेडनेटमध्ये जातो, दुसरे आमचे देतात, एकमेकाला मार्गदर्शन करतात. कुठला रोग येतोय काय येतोय एकमेकाला माहिती मिळते. त्यामुळे शेती करणं सोपं जाते आणि मार्केटिंग सुद्धा सोपं जाते. मार्केटिंगचं आम्ही सगळे एकत्र केल्यानंतर सगळे व्यापाऱ्यांना आम्ही एकत्र आमचा प्रोग्राम ठरतो मालाचा. हे 27 शेडनेट आहे. त्या अंकुश सांगतो की 8-8 लोकांचा गट केले माल तोडण्याचं. आज या गटात माल तोडायचा याची व्यापाऱ्याची ठरवून द्यायचं आणि याने आज पुढच्या गटात पुढच्या शेतकऱ्या असं आम्हाला आठवड्यात राऊंड असतो आमचा शेतकऱ्याचा माल तोडण्याचा. माल तोडण्याचा आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही 8-8 लोकांचा ग्रुप करून आम्ही माल तोडतो आणि 10-15 टनाची ट्रक आम्ही भरून देतो माल. आणि आम्हाला ती जागेला काटा पेमेंट पगार जागेला पैसे देतात. मग आता एक 1.5 लाख खर्च आला तर आमचाही 30-35 टनचे माल निघतो. 35-36 टन माल निघतो अर्ध्या एकरात 20 गुंठ्यात. 36 टनाचे आमचं जवळजवळ 10-12 लाख रुपये उत्पन्न मिळतात आम्हाला.
त्यापैकी एक 2-1 लाख रुपये खर्च सोडला तर आम्हाला एक 9 लाखापर्यंत शिल्लक राहू शकते. किती दिवसामध्ये? हे आम्हाला एक 7 महिने. हा सर, 6-8-9 महिने राहते पाणी. असं आम्ही 9 महिने ह्याला औषध फवारणी ड्रेनची व्यवस्थित ठेवून दर ह्याला. हा प्लॉट खराब होत नाही. ह्या आता उन्हाळ टेम्परेचर नाही, ह्याच्याला डाग पडत नाही, काय पडत नाही. ह्याला व्यापारी येत की भांडण मला देत वाला असे होते. म्हणतात ना, उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी. या पंक्तीतून प्रेरणा घेऊन आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड ही द्यायलाच हवी. समूह शेती, शेडनेट पद्धतीची शेती या उपक्रमांना महाराष्ट्र शासनाचं अनुदान मिळत असल्याने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा फायदा घेऊन आपला विकास हा साधायलाच हवा. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमची ईमेल आयडी असे आहे DDK पुणे कृषी @hotmail.com आणि DDK पुणे कृषी @rediffmail.com.